मुसळधार पावसामुळे गेल्या पावसात इतिहासात प्रथमच सर्वप्रथम जुलै महिन्यातच शंभर टक्के भरलेल्या जायकवाडी धरणाच्या मुख्य दरवाजांना मोठ्या प्रमाणात गळती लागली या धोकादायक गळतीबाबत संबंधित पाटबंधारे विभागाचे अधिकारी सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आतापर्यंत मुख्य दरवाजातून गळतीच्या माध्यमातून लाखो लिटर पाण्याची नासाडी होत असल्याचे चौकशी अंती समजते नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात झालेली ढगफुटी तसेच तुफान पावसाचे पाणी विशाल काय जायकवाडी धरणात सातत्याने येत गेले त्यामुळे धरणाच्या इतिहासात जुलै महिन्यातच सर्वप्रथम शंभर टक्के धरण भरले अंततः तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या शुभस्ते जायकवाडी धरणाचे जलपूजन करून जुलै महिन्यातच जलाशयाचे अठरा दरवाजे उघडून गोदावर नदीत पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला होता हा विसर्ग जवळपास नव्वद दिवस अविरतपणे चोवीस तास सुरू होता नंतर दरवाजे पूर्णपणे बंद करण्यात आले मात्र जायकवाडी धरणाच्या सत्तावीस दरवाजांपैकी आपत्कालीन दोन आणि अठरा दरवाजांपैकी चार अशा सहा दरवाजांना पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती लागली जायकवाडीच्या मुख्य दरवाजांना गळती लागणे ही अंशता धोकादायक असल्याचे जलतज्ज्ञांनी सांगितले इतकेच नव्हे तर आपले कर्तव्य समजत औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलमध्ये दोन जानेवारी रोजी जायकवाडी धरणाच्या सहा बंद असलेल्या दरवाजांना पाण्याची लागली मोठ्या प्रमाणात गळती या शीर्षकाखाली यथार्थ आणि रोकठोक रिपोर्ट प्रकाशित करण्यात आली मात्र संबंधित पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत कानाडोळा केला असल्याचे समजते परिणामी जायकवाडीच्या दरवाज्यातून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरूच आहे याबाबत या संबंधित अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता ही गळती आपोआप थांबून जाईल असे निरर्थक आणि हास्यास्पद उत्तर देण्यात आले विशेष म्हणजे जायकवाडी धरणाच्या दुरुस्ती डागडुजीसाठी दरवर्षी शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा मेंटेनन्स निधी येतो मात्र हा निधी गेल्या काही वर्षापासून खर्च न करता गायब करण्यात येतो असे समजते परिणामी जायकवाडी धरणाच्या मुख्य दरवाजांची रबर सील पॅकिंग खराब झाल्याने पाण्याची गळती लागली ही गळती गेल्या बऱ्याच दिवसापासून लागली असून धरणाच्या पात्रातून लाखो लिटर पाण्याची नासाडी नाहकपणे होत आहे विशेष म्हणजे जायकवाडी धरणाच्या औरंगाबाद जालना आणि महानगरांना पाणी वितरित केले जाते तर अनेक जिल्ह्यातील लाखो हेक्टर शेतजमिनीस पाणी पुरवठा करून मराठवाड्यातील पाचशे वीस कारखान्यांना पाणीपुरवठा केला जातो सारासार असे की मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याची जी जीवनवाहिनीच असलेल्या जायकवाडी धरणाच्या मुख्य दरवाजांना पाण्याची लागलेली गळती धोकादायक असताना संबंधित पाटबंधार विभागाचे संबंधित नॉट रिचेबल अधिकारी याबाबत पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे हे येथे मुद्दाम नमूद करावा असे वाटते याबाबत औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलने आपले कर्तव्य समजत प्रकाश टाकूनसुद्धा वरिष्ठांनी याबाबत दखल घेतली नाही मग आता मोठी दुर्घटना झाल्यानंतरच कारवाई करणार आहात काय एकीकडे शासन पाणी हे जीवन असल्याचे गळाकोरड पडेपर्यंत सांगत असताना जायकवाडी धरणाचे संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे जायकवाडी धरणाच्या मुख्य दरवाजातून लाखो लिटरची पाण्याची नासाणी होत असताना याबाबत वरिष्ठ पातळीवरील अधिकारी चौकशी करणार आहेत की नाही प्रश्न उपस्थित किया औरंगाबाद समाचार न्यूज चैनल सुनील टाक रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे